नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, परिषदेसंदर्भातली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय। अपक्ष उमेदवार किशोर दराड यांनी निवडणुकीमधून आता माघार घेतलेली आहे। नाशिकमधून महत्त्वाची बातमी, नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आणखी एक हॉट ट्विस्ट। अपक्ष उमेदवार किशोर दराड यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंदन, किशोर दराड यांनी माघारी घेतली आहे? निश्चितपणे, खरं तर गेल्या जवळपास 2 दिवसांपासून गायब असलेले अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे आज शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये विभागीय कार्यालयात दाखल झाले। या ठिकाणी त्यांनी आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। आणि आपल्याला माहिती आहे की महायुतीचे जे अधिकृत उमेदवार होते किशोर दराडे, त्यांना कुठेतरी ही अपक्ष उमेदवारी अडचणीची ठरणार होती, म्हणून खरं तर 4 दिवसांपासून हे जे किशोर दराडे आहेत त्यांचा माघार घेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता। मात्र ते जवळपास गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गायब होते। त्यांची शोध मोहीम सुरू होती, त्यांच्या परिवारातल्या लोकांनी देखील त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न केले होते। आज मात्र हे अपक्ष उमेदवार जे किशोर दराडे आहेत, ज्यांचं नाम साधर्म्य आहेत किशोर दराडे यांच्याशी, त्यांना या ठिकाणी शिवसैनिकांनी विभागीय कार्यालयात आणलं आणि त्यांची माघार या ठिकाणी करून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महायुतीचे जे अधिकृत उमेदवार किशोर दराडे आहेत त्यांचा मार्ग जो आहे तो आता सुकर झाल्याचं म्हणावं लागेल। असं जरी असलं तरी शिवसेनेच्या शिंदे गटानं मात्र हे मान्य केलेलं नाहीये। आम्ही या ठिकाणी आमच्या काही गोष्टींसाठी, तांत्रिक कारणांसाठी आलो होतो आणि हा फक्त साधर्म्य आहे, हा फक्त योगायोग आहे, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे। मात्र असं जरी असलं तरी आता या डुप्लिकेट म्हणवल्या जाणाऱ्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे महायुतीला त्याचा फायदा कितपत होतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। सुमित, नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही।